तुम्ही सुद्धा कन्फ्यूज आहे का की आपण सी कधी यूज करायचं, वॉच कधी यूज करायचं आणि लूप कधी यूज करायचं? कारण सी म्हणजे सुद्धा पाहणे, वॉच म्हणजे सुद्धा पाहणे आणि लूप म्हणजे सुद्धा पाहणेच होते. तर कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण कुठलं व्हर्ब यूज करायचं हे या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लीट कवर करणार आहे. सोबतच मित्रांनो, अजून असे दोन वर्ड आहेत ज्यामध्ये तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज असता, ते म्हणजे हिअर कधी घ्यायचं आणि लिसन कधी घ्यायचं. हिअर म्हणजे सुद्धा ऐकणे आणि लिसन म्हणजे सुद्धा ऐकणे. तर कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण कुठला वर्ड घ्यायचा हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मी आहे चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी. मित्रांनो, जर तुम्हाला हे टोटल कन्फ्युजन दूर करायचं असेल तर हा व्हिडिओ कम्प्लीट पहा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुमचं कम्प्लीट कन्फ्युजन या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे. तर चला या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत मला, त्या म्हणजे की फॉर्म्स ऑफ वर्ब, क्रियापदाची रूपं. तर हे समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपण क्रियापदाची चार रूपं पाहणार आहे की सी हे जे पाहणार आपण, सी म्हणजे पाहणे. तर काही ठिकाणी सीचं स्वा तुम्हाला दिसेल, कुठे सीन दिसेल, तर हे सीचं सेकंड फॉर्म आहे स्वा आणि थर्ड फॉर्म असतं सीन. आणि आपण या ठिकाणी फोर्थ फॉर्म घेतलं आहे सीइंग. तुम्हाला यामधलं कुठलंही वर्ब जरी दिसलं तरी हे गोष्ट लक्षात ठेवा की ते सीचंच सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म आहे. त्यानंतर बघा, वॉच, वॉचचं सेकंड फॉर्म असतं वॉच्ड, थर्ड फॉर्म असतं वॉच्ड आणि फोर्थ फॉर्म असतं वॉचिंग. त्यानंतर आहे लुक, लुकचं सेकंड फॉर्म आहे लुक्ड, थर्ड फॉर्मसुद्धा आहे लुक्ड आणि फोर्थ फॉर्म आहे लुकिंग. हिअर म्हणजे ऐकणे, याचं सेकंड फॉर्म आहे हर्ड, थर्ड फॉर्मसुद्धा आहे हर्ड आणि फोर्थ फॉर्म आहे हिअरिंग. त्यानंतर आहे लिसन, लिसनचं सेकंड फॉर्म आहे लिसन, थर्ड फॉर्म आहे लिसन आणि फोर्थ फॉर्म आहे लिसनिंग. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्यावेळेस सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म दिसलं तर कन्फ्यूज होऊ नका. मेन तर आपल्याला पाहायचं आहे सी, वॉच, लुक, हिअर आणि लिसन याचेच हे फॉर्म आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर आपला पहिला वर्ड आहे सी. सी म्हणजे पाहणे. तर सीचा यूज आपण कधी करणार? बघा या ठिकाणी, ज्यावेळी आपण सहजपणे काहीतरी पाहतो त्यावेळी आपण सी यूज करायचं आहे. जसं मी रस्त्यानं चालली आहे सपोज आणि एखादा मुलगा रडत आहे, तो मला अचानक दिसला, मी असं ठरवून गेली होती का की मला पाहायचं आहे त्याला, नाही, ते अचानक माझ्या दृष्टीस पडलं, त्यावेळी मला सीचा यूज करायचा आहे. त्यानंतर सपोज तुम्ही झोपलेले आहे आणि सकाळी उठले, तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला भिंत दिसली किंवा घड्याळ दिसलं, फोटो दिसला, काही वस्तू दिसल्या, त्यावर तुमची नजर अचानक गेली, ते तुम्ही असं ठरवलं नव्हतं की तुम्हाला पाहायचं आहे, पण ते समोर दिसलं, त्यावेळी आपल्याला सीचा यूज करायचा आहे. बघा या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतलं आहे, आय सॉ द फोटो ऑफ गॉड ऑन वॉल, मी देवाचा फोटो भिंतीवर पाहिला, अचानक मला तो फोटो दिसला. नेक्स्ट बघा, आय सॉ अ पिकॉक इन द फॉरेस्ट, मी फॉरेस्टमध्ये गेली आणि अचानक एक मोर माझ्या समोर आला, तर तो अचानक मला दिसला, म्हणून मी काय यूज केलंय, सीचा या ठिकाणी यूज केलाय, आय सॉ अ पिकॉक इन द फॉरेस्ट, मी वनात मोर पाहिला. आय सॉ ब्युटिफुल गार्डन ॲट डिवोशनल प्लेस, मी देवाच्या स्थळी सुंदर बाग बघितली, मी ठरवून गेले नव्हते की मला बाग बघायचीच आहे, ती अचानक मला दिसली, तिकडे माझी नजर गेली, त्यावेळी मी ह्या ठिकाणी सीचा यूज केलाय. नेक्स्ट आहे आपलं आय हॅव सीन नाईस पेंटिंग, म्हणजे मी एक सुंदर रंगचित्र पाहिले आहे, अचानक मला ते दिसले, त्याच्यावरती माझी नजर गेली. बघा, अचानक काहीतरी दिसलं तर आपल्याला सीचा यूज करायचा आहे. आता सी पाहिला आपण, आता वॉच कधी घ्यायचं? सीच्या टोटल अपोजिट हे वॉच असतं. तर बघा, ज्यावेळी आपण जाणीवपूर्वक काहीतरी पाहतो त्यावेळी वॉचचा यूज करायचा आहे. बघा, ज्यावेळी आपण सिरियल पाहतो तर आपण ठरवलेलं असतं की मला सिरियल पाहायची आहे, ती अचानक आपल्या डोळ्यासमोर नाही येत, आपण ठरवून त्या ठिकाणी बसलेलं असतो की मला ही सिरियल कम्प्लीट पाहायची आहे, त्यावेळी आपल्याला वॉचचा यूज करायचा आहे. तुम्ही मूवी पाहत असाल तर तुम्ही ते ठरवून पाहत असता, है ना, तर त्या ठिकाणी आपल्याला वॉच घ्यायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉच घेताना, वॉचचा यूज करताना त्या समोरच्या गोष्टीमध्ये मूवमेंट असतं. जसं सिरियल पाहता तर त्यामध्ये मूवमेंट असतं, हालचाल असते, है ना. तुम्ही पिक्चर पाहता त्या ठिकाणी सुद्धा हालचाल असते आणि तुम्ही ते जास्त वेळासाठी पाहत असता,
म्हणून आपल्याला त्या ठिकाणी वॉचचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल आहे या ठिकाणी आय एम वॉचिंग अ सिरियल ऑन टी व्ही, म्हणजे मी टी व्हीवरती मालिका पाहत आहे, जाणीवपूर्वक पाहत आहे, मी ठरवून त्या ठिकाणी बसली आहे आणि मी जास्त वेळासाठी ते पाहणार आहे, त्यासाठी आपण वॉचचा या ठिकाणी यूज केला आहे. आय वॉज वॉचिंग अ मूवी, तुम्ही मूवी पाहताय तर ते सुद्धा तुम्ही जाणीवपूर्वक पाहताय. मी चित्रपट पाहत होते, चित्रपट पाहणं माझं चालू होतं, काही वेळासाठी मी त्या ठिकाणी बसले होते. नेक्स्ट बघा, आय विल वॉच अ ड्रामा, मी नाटक पाहीन, जाणीवपूर्वक पाहीन. आय कॅन वॉच द प्रोग्राम, मी कार्यक्रम पाहू शकते, काही वेळासाठी मी त्या ठिकाणी पाहू शकते. अशा पद्धतीनं वॉचचा आपल्याला यूज करायचा आहे, जाणीवपूर्वक आपण काही पाहत असेल तर. बघा नेक्स्ट वर्ड आहे आपला लुक. लुक म्हणजे पाहणे. एखाद्या गोष्टीकडे जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं लक्ष वेधायचं असेल तर आपल्याला लुकचा यूज करायचा आहे. लक्ष वेधायचं म्हणजे कसं, जसं आपण म्हणतो इकडे बघ किंवा तिकडे बघ, तिच्याकडे बघ, त्याच्याकडे बघ किंवा बोर्डकडे बघ, म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधायचं असतं त्या गोष्टीकडे, त्यासाठी आपण लुकचा यूज या ठिकाणी करणार आहे. बघा लुक हिअर, इकडे बघ. लुक ॲट द बोर्ड, बोर्डकडे बघ. आय एम लुकिंग ॲट द पिक्चर, म्हणजे मी पिक्चरकडे पाहत आहे, तिकडे माझं स्वतःचं लक्ष वेधत आहे. आय एम लुकिंग ॲट द पिक्चर. लुक ॲट द ताजमहाल, ताजमहालकडे पहा. बघा मित्रांनो, या ठिकाणी आता ज्यावेळी आपण लुक हिअर घेतलं त्यावेळी आपण ॲटचा यूज नाही केला, पण ज्यावेळी तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचा आहे त्यावेळी तुम्हाला ॲटचा यूज या ठिकाणी करायचा आहे. ओके, लुकच्या नंतर ॲटचा यूज करायचा आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टचा यूज करायचा आहे. तर टीप आहेत काही. बघा, आय सॉ अ ड्रामा इन थिएटर, मी थिएटरमध्ये ड्रामा पाहला. आता थिएटरमध्ये पाहला तर जाणीवपूर्वक तुम्ही पाहला, पण तरी या ठिकाणी आपण स्वाचा यूज का बरं केला, सीचा यूज या ठिकाणी का बरं घेतला असेल, तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही पब्लिक प्लेसवरती काहीतरी पाहता त्यावेळी तुम्हाला, तुम्ही जाणीवपूर्वक जरी पाहत असले तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सीचाच यूज करावा लागतो. बघा, आय वॉच अ ड्रामा ॲट होम, आणि जर तुम्ही घरी जाणीवपूर्वक पाहत असेल त्यावेळी तुम्हाला वॉचचा यूज करायचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा की पब्लिक प्लेस असेल, जास्त लोक त्या ठिकाणी असतील, तिथे तुम्ही काहीतरी पाहताय, जाणीवपूर्वक जरी पाहत असाल तरी तुम्हाला सीचा यूज करायचा आहे, आणि घरी तुम्ही पाहत असाल तर त्या ठिकाणी वॉचचा यूज करायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की लुक हिअर, इकडे पहा, आणि खालच्या सेंटेन्समध्ये आपण घेतलं आहे लुक ॲट द बोर्ड. या ठिकाणी ॲट घेतलं लुकच्या नंतर, तर आपण ज्यावेळी आपल्याला ऑब्जेक्ट लावायचा असतो लुकच्या नंतर त्यावेळी ॲटचा यूज आपण करत असतो. आता आपले सीचे तिन्ही कन्फ्युजन तुमचे मी दूर केले, म्हणजे पाहणे, सी पाहणे, वॉच पाहणे आणि लुक म्हणजे सुद्धा पाहणे. या ठिकाणी आपण आता ऐकण्यासाठी सुद्धा दोन वर्ड यूज करतो, हिअर आणि लिसन, त्याचं सुद्धा कन्फ्युजन आहे, ते सुद्धा आपण इथे दूर करूया. आता बघा, हिअर म्हणजे ऐकणे, तर कधी हिअर घ्यायचं आहे, ज्यावेळी आपण सहजपणे काही ऐकतो त्यावेळी हिअर वापरायचं आहे. सहजपणे तुम्ही रस्त्यानं चालले, कुठेतरी डीजे चालू आहे आणि तुमच्या कानावरती आवाज पडला, तुम्ही ठरवून गेले होते का की तुम्हाला ऐकायचं आहे, नाही, तर ते अचानक कानावर पडलं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हिअरचा यूज करायचा आहे. अशाच पद्धतीनं हॉर्नचा आवाज असेल, गाड्यांचा आवाज असेल, कशाचाही आवाज असेल, अचानक जर कानावर पडला त्यावेळी आपल्याला हिअरचा यूज करायचा आहे. आय हर्ड साऊंड ऑफ व्हेकल, म्हणजे मी वाहनाचा आवाज ऐकला, अचानक ऐकला, तो माझ्या कानावर पडला. आय हर्ड हिम व्हाइल क्राईंग, मी रडताना त्याला ऐकले, तो रडत होता आणि त्याचा आवाज माझ्या कानावर अचानक पडला, त्यावेळी मी त्याला ऐकले. आय हर्ड साऊंड ऑफ क्वारल, क्वारल म्हणजे भांडण, मी भांडणाचा आवाज ऐकला, अचानक तो आवाज माझ्या कानावरती पडला. आय हर्ड द साऊंड ऑफ लाफिंग, मी हसण्याचा आवाज ऐकला. तर हिअर लक्षात ठेवायचं तुम्हाला की अचानक तुमच्या कानावर एखादा आवाज पडला, तुम्हाला ऐकायचं नव्हतं,
तर त्यावेळी तुम्हाला हिअरचा यूज करायचा आहे. आणि नेक्स्ट आहे बघा लिसन कधी यूज करायचं. लिसन म्हणजे सुद्धा ऐकणेच होतं. त्याच्या अपोजिट, हिअरच्या अपोजिट लिसन. ज्यावेळी आपण जाणीवपूर्वक काही ऐकतो ना त्यावेळी आपल्याला लिसनचा यूज करायचा आहे. जाणीवपूर्वक म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी आपण काहीतरी मोटिवेशनल स्पीच ऐकत असेल, यूट्यूबवरती काहीतरी ऐकत असेल शिकण्यासाठी. सध्या तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहे, पाहत आहे, है ना. तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहे काहीतरी शिकण्यासाठी, त्यासाठी तुम्हाला लिसनचा यूज करावा लागेल. बघा, आय लिसन डिवोशनल सॉन्ग्स एव्हरी डे. मी दररोज देवाचे गीते ऐकते, जाणीवपूर्वक ऐकते, है ना. अचानक कानावर नाही पडत. कानावर अचानक पडलं असतं तर हिअर घ्यावं लागलं असतं, पण मी जाणीवपूर्वक ऐकते त्यासाठी मला या ठिकाणी लिसनचा यूज करावा लागेल. आय एम लिसनिंग मोटिवेशनल स्पीचेस. मी प्रोत्साहनपर भाषणे ऐकत आहे. मला शिकायचं आहे त्यासाठी मी ते ऐकत आहे जाणीवपूर्वक, म्हणून मी या ठिकाणी लिसनचा यूज केला आहे. बघा, आर यू लिसनिंग टू मी. तुम्ही मला ऐकत आहात का. बघा, कॅन यू लिसन. तुम्ही ऐकू शकता का. तर अशा पद्धतीनं बघा लिसन आणि हेअरचा यूज करायचा आहे. बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की सीचा यूज आपण कधी करणार आहे, वॉचचा कधी करणार आहे, लुकचा कधी करणार आहे, त्यानंतर हेअर कधी यूज करणार आणि लिसन कधी यूज करणार. मी एकदम सुटसुटीत पद्धतीनं सांगितलंय तुम्हाला आणि मला पूर्ण खात्री आहे यानंतर तुमचं हे सर्व यूज करताना कुठेही कन्फ्युजन राहणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ ऐकला, या व्हिडिओमधला नोट्स काढा, तुम्हाला जे काही महत्त्वाचं वाटेल ते सर्व लिहून घ्या आणि प्रॅक्टिस करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप यूजफुल आहे तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला बेल आयकॉन असतं त्याला प्रेस करा, जेणेकरून जे काही नवीन असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी अपलोड करेन तर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.